प्रगती फाउंडेशन आयोजित नगरसेवक प्रकाश भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सुमित ग्रुप यांच्या सहयोगाने कात्रज भागातील बेरोजगार युवक युवती आणि नागरिकांसाठी येथील डॉक्टर APJ अब्दुल कलाम क्रीडा संकुल माऊली नगरसमोर कात्रज कोंढवा रोड कात्रज येथे नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश कदम, माजी नगरसेविका भारतीताई कदम, प्रगती फाउंडेशनचे प्रतीक कदम आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक श्री प्रकाश भाऊ कदम यांचा आज जन्मदिन. या जन्मदिनाला मी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक खूप धडाडीचे नगरसेवक म्हणून प्रकाश भाऊंची संबंध पुणे शहरामध्ये ओळख आहे, आणि ती नुसती ओळख ही काय फक्त बोर्ड बॅनरही नाही, तर त्या ठिकाणी आपल्या प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणे असेल, या ठिकाणी आउट ऑफ द वे जाऊन या नागरिकांच्या एकूणच हिताच्यासाठी महानगरपालिकेतून संघर्ष करणं असेल, मग तो त्या ठिकाणी पाण्याचा प्रेशर कमी असेल, बजेट कमी मिळत असेल, एखादा प्रकल्प इथला जर नका त्या ठिकाणी अडकळून पडला असेल आणि मुद्दामच काही सत्ताधारी मंडळी त्या ठिकाणी त्रास देत असेल, तर त्या ठिकाणी आपण ज्या भागातून निवडून आलेलो त्या भागातल्या नागरिकांचं एकूणच हित जपलं पाहिजे, त्यांची कामं मार्गी लागली पाहिजे. याच्यासाठी पोटतिडकीमध्ये सभागृहात भाषणं करणे, वेळोप्रसंगी वॉर्ड ऑफिस असेल, उपायुक्त कार्यालय असेल किंवा महानगरपालिका असेल, इथे आंदोलन करणे. पॅन्डेमिकच्या काळात या परिसरातल्या नागरिकांनी पाहिलं आहे, त्या ठिकाणी म्हणजे शेकडो टन धान्य हे या परिसरातल्या नागरिकांना वाटपाचा विषय असेल. या ठिकाणी वॅक्सिनेशन सेंटर किंवा त्याचबरोबर कोविड सेंटर उभं करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी एक नगरसेवकाच्याही ज्या आवाक्याच्या बाहेर असतात त्या गोष्टी या ठिकाणी कदम कुटुंबियांनी केलेल्या आहेत, आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना पुढे जाऊन ज्या पद्धतीने आणखीन नव्या अडचणी निर्माण होणार आहेत, मधल्या काळात पॅन्डेमिकच्या काळामध्ये किंवा नोटबंदीच्या चुकलेल्या निर्णयानंतर या ठिकाणी जी लोक बेरोजगार झाले आहेत त्यांना रोजगार देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी आज प्रकाश भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे. आज नोकरी महोत्सवाचं उद्घाटन करायला मी या ठिकाणी आलेलो आहे, पण हे होत असताना एक समाधान आहे की प्रकाश भाऊंचा वाढदिवस हा शेकडो लोकांना म्हणजे त्या तरुण असतील तरुणी असतील त्यांना रोजगार देणारा ठरणार आहे, त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये हा परिसर हा एकूणच प्रकाश भाऊ कदम असतील किंवा समस्त कदम कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसेल. कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी आदरणीय प्रकाश भाऊंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. सदर नोकरी महोत्सवांमध्ये सुमित ग्रुपच्या माध्यमातून ITI फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, TIG ॲग्रोन, स्पॉट टूल अँड ड्राय मेकर, ड्रिल मशीन ऑपरेटर, इलेक्ट्रिकल प्रेस मशीन ऑपरेटर, CNG आणि VMC ऑपरेटर, स्प्रे पेंटिंग, हाऊसकीपिंग, वेल्डर आणि QA तपासणे आदी क्षेत्रात युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. सदर नोकरी महोत्सवाचे आयोजन माजी नगरसेविका भारतीताई कदम, प्रगती फाउंडेशनचे प्रतीक कदम यांनी केले होते. सदर नोकरी महोत्सवाला युवक युवतींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. आता हे नोकरी महोत्सव म्हणजे माझ्या घरी कायम लोक येतात की भाऊ कुठेतरी नोकरी लावा, कुठेतरी काम लावा, म्हणून मी आपलं ते माझे मित्र आहेत त्यांचे पोतनी साहेब आणि ते दुसरे साहेब त्यांची गाठ घेतली आणि साहेब म्हटलं की तुमची कामं जशी मी करतो ना तुम्ही समाधानी व्हा, तसं माझं तुम्ही काय ते म्हणले तुमच्यासाठी काय करू आम्ही, तुम्ही तर काय म्हटलं माझ्यासाठी प्रचाराला येऊ शकत नाही किंवा मतदान करू शकत नाही, पण तुम्ही आमच्या वार्डातली किंवा आमच्या आजूबाजूच्या परिसरातली जर काही लोक थोडीफार कामाला लागली तर ते रोजीरोटीला लागले तर बरं होईल म्हणून तसं म्हणून त्यांनी ते हे केलं. तर त्यांनी भरपूर मोठ्या भरपूर कंपनी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे आत्ता 400 जागाची वेकन्सी आहे आणि 400 जागामध्ये आत्ता 101 जागा तरी आम्ही नक्कीच हे करून घेऊ. आता हे दर महिन्याला ते घेत राहणार आणि तसं करत राहणार. अजून काही कंपनी आहेत तसं मी आत्तापर्यंत मी नगरसेवक नसताना बरेच ठिकाणी कुणाला नोकरीला कसं लावायचं काय लावायचं ते मी लावलेलं आहे आणि त्या कंपनीमध्ये शिरवळच्या कंपनीमध्ये, खंडाळ्याच्या कंपनीमध्ये, परत इकडं गोठावडा वगैरे त्या साईडला म्हणजे कंपनीमध्ये जिथं ओळखी होती तिथं कामाला लोक लावलेत आणि चांगले पगार आहे त्यांना आणि त्यांचं कुटुंबाचंही चांगले झाले. मग अशा परिस्थितीमध्ये की समाजासाठी म्हणजे नुसतं वार्डात काम करणे किंवा मतासाठी काम करणे हे माझ्या मनात मला कधी हेच वाटत नाही, ते पटतही नाही, फक्त कार्य करत राहणं वार्डात वार्डाच्या बाहेर. आता आज 7 सप्टेंबर रोजी आदरणीय प्रकाश भाऊ कदम नगरसेवक पुणे मनपा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी कोणता ना कोणता उपक्रम घेत असतो, तर ह्यावर्षी आम्ही नोकरी महोत्सवाचा उपक्रम घेण्याचं ठरवलं प्रगती फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे. तर हा उपक्रम घेण्याचा हेतू म्हणजे की अनेक लोकांचं जे मागच्या कोरोनाच्या काळामध्ये जे नोकऱ्या गेल्यात किंवा बेरोजगार झालेत अशा लोकांना रोजगार देण्याचं
एक व्यासपीठ आम्ही या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। आमचा एक प्लॅनिंग आमचा असा आहे की 200 ते 300 लोकांना या ठिकाणी आम्ही नोकरी आमच्या माध्यमातून मदत व्हावी असं आम्ही एक हेतू ठेवला, जेणेकरून त्यांचा उपजीविका जी आपली असती जीवनातली ती त्यांची नियोजित पद्धतीने चालावी असा आमचा एक ध्येय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ठेवलेला आहे।